नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं किसान पॉवर चॅनलमध्ये। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ शेतीविषयक आणि शेतीविषयक योजनाविषयी माहिती देणारे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळतील। बरेच जण व्हिडिओ न पाहता स्किप करून पुढे जातात। आणि ही मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मित्रांनो। शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी आणि शेतकऱ्यांना जे काही फायदे होतील ज्या योजना आहेत शेतकऱ्यांच्या, त्या शेतकऱ्यांच्या योजनाविषयी मी व्हिडिओ अपलोड करत आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी, आपण शेतकरी आहोत तर शेतकऱ्यांसाठी म्हणून एक सबस्क्राईब आणि एक लाईक तुमच्या व्हिडिओला आलं पाहिजे मित्रांनो। तर व्हिडिओ आपण स्टार्ट करूया। तर खेड्यामधील शेतकरी असतील किंवा अल्पसंख्याक असतील, जे काही मजूर असतील, त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे। कारण आज आपण शेतकऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी, मजुरांसाठी ज्या ज्या सरकारी योजना आहेत, त्या योजना आपण आपल्या घरी बसून मोबाईलवर कशाप्रकारे पाहू शकतो आणि त्यांच्यामध्ये आपण त्या स्कीमचा लाभ कसा घेऊ शकतो, याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपल्याला खूप साऱ्या योजना येतात आणि जातात, पण त्या आपल्याला माहीत होत नाहीत किंवा त्याचा आपल्याला लाभ मिळत नाही। कोणीही सांगत नाही की ही योजना या मजुरासाठी किंवा या शेतकऱ्यासाठी लॉन्च झालेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला पात्रता म्हणून काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि त्या योजनेचा फायदा घ्यायचा आहे। जरी आपण या योजनेचा फायदा घेण्यासाठी कुठे गेलो तर आपल्याकडून ह्या याच्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी किंवा योजनेमध्ये आपलं नाव येण्यासाठी आपल्याला बऱ्याच अटा ठेवा करावा लागतो, अधिकाऱ्यांना भेटावं लागतं, त्यांच्याकडून हे ऑनलाईन फॉर्म वगैरे भरून घ्यावं लागतात। तर मित्रांनो, कुठेही जाण्याची काही गरज नाही, स्वतः आपण या मोबाईलवर, आपल्या मोबाईलवर या योजनांचा लाभ घेऊ शकतो आणि या योजनांमध्ये आपली नोंदणी करून आपण रजिस्टर करू शकतो। तर असंच एक ॲप आहे, हकदर्शक म्हणून ॲप आहे, जे प्ले स्टोरवर तुम्हाला मिळेल। याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। तर या ॲपमध्ये येऊन तुम्ही आल्याच्या नंतर, हे ॲप ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे आणि तुम्ही कोणत्या राज्यात राहता, ज्या राज्यात राहता त्या राज्यासाठी कोणत्या स्कीम लागू आहेत, त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील। तर आपण महाराष्ट्रातले असल्यामुळे मी तर महाराष्ट्र केले, तिथं महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या योजना आहेत सरकारी शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, त्यांच्या मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणांसाठी, त्या योजनांविषयी आपण इथं पाहूया। तर हे नोंदणी झाल्याच्यानंतर मोबाईल नंबर तुम्ही इथे एंटर केल्याच्यानंतर तुमचं नाव, तुमचं वय, हे सगळं इथं डिटेल फिल करायचे आहे। कारण तुमचं नाव तुम्हाला इथं रजिस्टर करावं लागेल, कारण तुमच्यासाठी कोणत्या योजना पात्र आहेत आणि त्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता ते तुम्ही तिथं तुमची पूर्ण माहिती भरल्याच्यानंतर तुम्हाला कळून जाईल। तर याच्यामध्ये नोंदणी केल्याच्यानंतर खाली इथं सर्व योजना, दस्तावेज, आरोग्य हे पाहू शकता। इथं सर्व योजना आहेत, इथं दस्तावेज आहेत, आरोग्यविषयी योजना, पेन्शनविषयी योजना, शिक्षणाविषयी योजना, गृहनिर्माण म्हणजे घरकुल किंवा घरासाठी काही कर्ज, समजा घरकुल योजनामध्ये कोणत्या योजनामध्ये तुम्ही लाभ घेऊ शकता आणि त्याच्यासाठी कसं अप्लाय करू शकता, याविषयी आहे। व्यवसाय, विमा, सर्व योजना आहेत इथं। तर आपण इथं सर्व योजनांना आपण टच करू, इथं पाहूया। हे पहा, इथं मी माझं नाव आणि माझं वय सर्व टाकल्यानंतर माझ्यासाठी कोणकोणत्या योजना आहेत त्या इथं मला दिसत आहेत। तर सर्व मिळून 54 योजना आहेत। याच्यामध्ये 11वी आणि 12वी वर्गात शिकत असलेल्या विजयंती आणि SBC विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज गुणवंत विद्यार्थी दरमहा 310 महिन्यापर्यंत ही शिष्यवृत्ती मिळते। तर या योजनेचा पण आपण फायदा घेऊ शकतो। यासाठी इथं अर्ज करा म्हणून इथं ऑप्शन आहे, याला टच केल्याच्यानंतर तुम्ही इथं तपशील पाहू शकता की या योजनेमध्ये तुम्ही कसा भाग घेऊ शकता। याच्यासाठी अर्जाची पात्रता, कागदपत्रे, लागणारी कागदपत्रे इथं दिलेली आहेत। हे सर्व